हाय फ्रेंड्स, सुप्रस किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी रेसिपी वगैरे काही घेऊन आलेली नाही आहे. मी आज वैभवलक्ष्मीची पूजा कशी मांडायची हे मी दाखवणार आहे. अशी माझ्या एका मैत्रिणीची कमेंट होती की ताई, तुम्ही पूजा कशी करता, त्याची मांडणी कशी करता ती मला शिकवा, त्यामुळे मी दाखवत आहे. चला तर आपण सुरू करूयात. मी कशी मांडणी करते, मी एक चौरंग घेतलेला आहे, असं माझ्याकडं वैभवलक्ष्मीचा फोटो आहे, तो मी घेतलेला आहे. हे पुस्तक आहे वैभवलक्ष्मी मातेचे, हे आवश्यक आहे आपल्यासाठी या पूजेसाठी. हे आपल्याला एखाद्या स्टेशनरी दुकानात सहजपणे अवेलेबल होते. अशी पानं घेतलेली आहेत विड्यासाठी. मी हार घेतलेला आहे, लाल फूल खूप आवश्यक आहे या पूजेसाठी. हे गुलाबाचं फूल आहे, गुलाबाचं फूल आपल्याला नाही अवेलेबल झालं तर जास्वंदीचं फूल पण चालतं. अशा प्रकारे वस्त्र घेतलेले आहे पूजेची मांडणी करण्यासाठी. फुले आहेत आणि केळी फळं घ्यायची आपल्याला, जी अवेलेबल होतील ती फळं वापरायची आपण. सीताफळ एक घेतलेलं आहे मी. विड्यासाठी खोबरे, सुपारी, साखर घेतली आहे प्रसादासाठी, हळद, कुंकू, उदबत्ती या दुर्वा घेतलेल्या आहेत. आणि नथ घेतलेली आहे मी. तांदूळ घेतलेला आहे एक वाटी, तांब्या घेतलेला आहे, असे अष्टबाजूंनी कुंकवाच्या रेषा मारून घेतलेल्या आहेत मी त्यांना. आणि स्वच्छ पाणी घेतलेले आहे तांब्या भरून. आता आपण पूजेची मांडणी सुरू करूयात. पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची. अशा प्रकारे मी स्वस्तिक काढून घेतलेले आहे, त्याच्यावरती हळद कुंकू टाकून घेतलं. आणि आता मी चौरंग ठेवून घेते. अशा प्रकारे चौरंग ठेवलेला आहे, आपण ते वस्त्र टाकून घेऊयात चौरंगावरती. अशा प्रकारे वस्त्र टाकून घेतलेले आहे मी. आपण फोटो स्वच्छ असं धुवून तिथं ठेवून द्यायचा. फोटो ठेवलेला आहे मी. असे तांदूळ राशीसाठी घालून घ्यायचे खाली, आणि या तांदळावरती पण स्वस्तिक काढायचं. आपण कुंकू आणि स्वस्तिक काढून घेते. मी स्वस्तिक काढत आहे. मी वैभवलक्ष्मी मातेचे व्रत शुक्रवारचे असते. खूप प्रसन्न वाटते हे व्रत केल्याने घरामध्ये. हे व्रत 11 किंवा 21 शुक्रवारी किंवा 51 शुक्रवार असतं त्याचे. आपल्या इच्छेनुसार आपण 11, 21, 51 शुक्रवार करू शकतो. अशा प्रकारे माझं स्वस्तिक काढून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी हा तांब्याचा गडवा त्याच्यावरती ठेवते. गडव्यामध्ये अगोदर मी हळदी कुंकू वाहते. हळदी कुंकू वाहिल्यानंतर त्याच्यामध्ये दुर्वा टाकायच्या, 1 रुपयाचे नाणे टाकायचे जे मी स्वच्छ धुवून घेतलेले होते पाण्याने. नंतर गडव्यामध्ये सुपारी टाकायची आणि थोडीशी साखर आणि अक्षता टाकून घ्यायच्या. आणि हे मी वाटीमध्ये जे तांदूळ ठेवलेले होते ती वाटी मी या गडव्यावरती ठेवते. अशा प्रकारे आता मी हार घालून घेते फोटोला. अशा प्रकारे मी हार घातलेला आहे. आता मी विडा तयार करते. त्यासाठी मी 2 पानं घेतलेली आहेत. त्याच्यावरती खोबरं ठेवायचं अगोदर. विडा आपला असा समोर आलेला पाहिजे कलशाच्या. त्याच्यावरती मी स्वच्छ 2 सुपारी घेतलेली होती अगोदर, हाळकुंड ठेवायचे, बदाम आणि 1.25 रुपया. हे पहा, 1 रुपया आणि 25 पैसे. आजकाल ते 25 पैसे कोणाकडे नसतात, पण खूप वर्षापासून माझी पूजा चालू असती, वैभवलक्ष्मीचे व्रत मी खूप वर्षापासून करते, त्यामुळे माझ्याकडे 25 पैसे अवेलेबल आहेत, त्यामुळे मी ठेवते. नंतर त्या विड्यावरती पण आपण दुर्वा ठेवून घेणार आहोत. अशा प्रकारे फळं पण ठेवून घेऊयात आपण. अशा प्रकारे आता आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे. त्याच्यासाठी मी ते असे तांदूळ ठेवून घ्यायचे. आणि आपल्याकडे जर घरात गणपती असेल तर तो गणपती इथे ठेवायचा. माझ्याकडे गणपती आहे, मी गणपती ठेवून घेते.
तुमच्याकडे जर गणपती नसेल तर तुम्ही सुपारी जरी पुजली तरी चालते. आणि या व्रतासाठी स्त्रीयंत्राची खूप महत्त्व आहे, अशा प्रकारे माझ्याकडे स्त्रीयंत्र आहे ते पण मी ठेवून घेते. स्त्रीयंत्र नेहमी या कलशाला चिटकूनच ठेवायचे. अशा प्रकारे जर तुमच्याकडे स्त्रीयंत्र नसेल तर प्रत्येक पुस्तकात फोटो दिलेले असतात स्त्रीयंत्राचे, ते फोटो जरी कट करून ठेवला तरी चालते. आता मी पुस्तक अशा प्रकारे इथे ठेवून घेते आणि पूजेच्या डाव्या साईडला घंटा ठेवायची नेहमी अशा प्रकारे. पुस्तकात सर्व माहिती दिलेली आहे, अशा प्रकारे पूजा आपण मांडून घेतलेली आहे. आता मी पूजा कशी करायची पूर्ण विधी ती तुम्हाला सांगते. अगोदर मी हे सोन्याचे जी वस्तू माझ्याकडे आहे ते मी अशी त्या तांदळात ठेवायची असते, ती मी ठेवून घेतलेली आहे. त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचे, थोडीशी औषध व्हायच्या आणि हे लाल फूल या सोन्याच्या वस्तूवरती असे ठेवून द्यायचे. गुलाबाचे फूल नसले तर जास्वंदीचे फूल, जास्त करून जास्वंदीचेच फुले अवेलेबल पाहिजे आपल्याकडे, पण माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी गुलाबाचे फूल वाहिलेले आहे. सर्व पूजा करून घ्यायची आपण. फळांची पण पूजा करून घ्यायची. अशा प्रकारे सर्व आपल्या देवी देवतांना, आपल्या देवरावरच्या देवांना हळदी कुंकू वगैरे वाहून पूजेला सुरुवात करायची. अशा प्रकारे ही माझी पूजेची मांडणी झालेली आहे. आपण उदबत्ती निरंजन लावून घ्यायचे. अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे. ही झाली आपल्या पूजेची मांडणी. थँक्यू फ्रेंड्स.